चार बाळांनो कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि घरातच राहा, घराच्या बाहेर पडू नका हा. मी तुमची राऊत काकू. तर आज मी तुम्हाला सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर मला सांगा, तुमचं क्वारंटाईन कसं चालू आहे? सांगा बरं. काय झालं, बोर होतोय घरी, कंटाळाला. अरे रे रे, बाळांनो सगळ्यांनाच आलाय कंटाळ, म्हणून आज छान अशी गोष्ट ऐकूया हा आपण. तर आपल्या गोष्टीचं नाव आहे कावळा आणि चिमणीची गोष्ट. तर एक होता कावळा. मला सांगा, कावळा कसा ओरडतो बर? का का. बरोबर. तर आता माझ्या मागे पण करा बरं तुम्ही, काव काव काव. बरोबर. आणि एक होती चिमणी. मला सांगा, चिमणी कशी ओरडते? चिव चिव चिव. बरोबर. परत करा बरं माझ्या मागे, चिव चिव चिव. हा आता कस. तर एके दिवशी काय झालं, कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. आणि एक दिवशी धो 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 पाऊस पडला आणि त्यात कावळ्याचं घर शेणाचं असल्यामुळे त्याचं घर गेलं वाहून. आणि तो गेला मदतीसाठी चिमणीबाईकडे, म्हणजे चिमणीकडे. आणि त्याने दार ठोकलं, चिमणूबाई चिमणूबाई, मी तुझ्या घरी येऊ का? तर त्यावर चिमणीबाई म्हणते कशी, नको रे दादा, नको रे दादा, मी माझ्या बाळाला न्हाऊ घालते, मी माझ्या बाळाला न्हाऊ घालते. तर हे ऐकून कावळे दादा भूर करून उडून गेला. आणि पावसात भिजत होता ना, तर पुन्हा आला, पुन्हा डार ठोकलं, चिमणूबाय चिमणूबाय, मी तुझ्या घरी येऊ का, मी तुझ्या घरी येऊ का? तर त्यावर चिमणूबाई म्हणते कशी, नको रे दादा, नको रे दादा, मी माझ्या बाळाला दुधू देते, मी माझ्या बाळाला दुधू देते. तर हेही ऐकून कावळे दादा पुन्हा उडाला आणि पुन्हा आला आणि पुन्हा दार ठोकलं, चिमणूबाय चिमणूबाय, मी तुझ्या घरी येऊ का, मी तुझ्या घरी येऊ का? हे ऐकून पुन्हा चिमणीताई म्हणाली, नको रे दादा, नको रे दादा, माझ बाळ झोपी गेलं, माझ बाळ झोपी गेलं. तर पुन्हा कावळे दादा उडाला आणि पुन्हा आला. पुन्हा आल्यावर त्यांनी फक्त दार ठोकलं, तर चिमणूबाईला आवाज दिलाच नाही त्याने. आणि चिमणीबाईने दार उघडलं, उघडताच कावळे दादा पटकन आत घुसला. आत घुसल्यावर त्यांनी पाहिलं, चिमणूबाईचं बाळ झोपलेलं होतं. आणि त्यांनी हे सुद्धा पाहिलं, चिमणूबाईने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये गोड अशी टेस्टी अशी खिचडी केलेली. तर तो खिचडीचा वास ऐकू, वास त्याला सहनच होईना, त्याला ती खिचडी खावीशी वाटली. आणि त्याने काय करावं बरं, तो चुलीवर गेला, चुलीवर बसला आणि निमूटपणे हळूहळू 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 खिचडी खाऊ लागला. पण खिचडी खाताना त्याला लक्षातच नाही आलं की चूल थोडीशी पेटलेली होती आणि त्या पेटलेल्या चुलीची आग त्याच्या शेपटाला लागली. अरे बाबा, आता काय करावं काय करावं? तर चिमणूबाई आली आणि चिमणूबाईने पाणी टाकून ती आग विझवून टाकली. आणि चिमणूबाई कावळे दादाला म्हणाली, काय रे कावळे दादा, काय रे कावळे दादा, मी तुला खाऊ घातलं असतं, मी तुला पिऊ घातलं असतं, पण तू एवढी का घाई केली? माझं बाळ झोपी गेलेलं होतं, माझं बाळ झोपी गेलेलं होतं. आणि कावळे दादा, हाय हाय, माझ्या शेपटाला आग लागली, हाय हाय, माझ्या शेपटाला आग लागली. आणि इथे आपली गोष्ट संपली. तर मला सांगा बरं मुलांनो, तुम्हाला या गोष्टीतून काही काय समजलं? सांगा बरं. मी सांगते, ह्या गोष्टीतून आपल्याला एवढंच कळतं बाळांनो की अति घाई संकटात नेई. जर कावळे दादांनी चिमणूबाईचं ऐकलं असतं तर हे झालंच नसतं.
त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांचं, आपल्या गुरुजनांचं ऐकलं पाहिजे, कारण ते आपल्या चांगल्यासाठीच सांगत असतात की नाही. तर आपण एक ऍक्टिव्हिटी करूया बरं का. तुम्ही काय करा, तुमच्या आजूबाजूला असलेले पक्षी यांची नावं गोळा करा, जास्तीत जास्त 5 नावं, आणि त्या 5 नावांसोबत ते कसे ओरडतात, त्यांचा आवाज कसा येतो हे एका छान अशा व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करा. ठीक आहे, एवढंच करा. तोपर्यंत बाय.